नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. बँक खातं उघडताना आधार क्रमांक देण्याची अनिवार्यता संपुष्टात आली आहे. केंद्र सरकारनं आज या संबंधीच्या अधिनियमात सुधारणा करत बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी मुदतीची अट रद्द केली आहे. ही मुदत 31 डिसेंबरला संपणार होती, ती अमर्याद काळासाठी वाढवण्यात आली आहे. दरम्यान आधार क्रमांक आणि कायम खाते क्रमांक पॅनच्या संलग्नीकरणाची मुदत गेल्या आठवड्यातच 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात तिहेरी तलाक संबंधी आणि मागासवर्गीय आयोगाच्या घटनात्मक स्थितीबाबतची विधेयकं मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनीही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी उद्या संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केला. विधान परिषदेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्रच्या घोषणा सुरू केल्या, त्यामुळे सभापतींनी दोन वेळा अर्ध्या तासाकरता कामकाज स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी मराठवाडा तसंच विदर्भाच्या सिंचन प्रकल्पाबाबत चर्चा करायची असून कामकाज चालू देण्याचं आवाहन केलं. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विधानसभेत विरोधी पक्षांनी राज्यातल्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातल्या 15 जिल्ह्यातल्या तब्बल 40 लाख हेक्टरवरच्या कापसावर बनावट बियाण्यांमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल लक्षवेधी सूचना मांडली. याबाबत माहिती संकलित केली जात असल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं. मात्र त्यानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केला, त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं होतं. औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात नोव्हेंबर महिन्यात उद्भवलेल्या गॅस्ट्रो प्रकरणी जाणीवपूर्वक हलगर्जी झाल्याचं निदर्शनास आल्यास कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज विधानसभेत आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. या भागातली जुनी जलवाहिनी बदलून पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीची तब्बल 34,595 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या थकबाकीदारांपैकी 32,83,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मतिमंद मुलांसाठी असलेल्या 14 संस्थांमधल्या प्रवेशितांचं परिपोषण अनुदान सुधारित करण्याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. तिचा निर्णय होईपर्यंत एप्रिल 2017 पासून दरमहा प्रत्येक विद्यार्थ्याला 2,000 रुपये दरानं अनुदान मिळणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलं. राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान योजनेतल्या 111 प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली असून त्यापैकी 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान देण्यात आलं असल्याचं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. ही योजना बंद केल्यानं मराठवाड्यातल्या उद्योजकांचं नुकसान झाल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना फुंडकर यांनी या निर्णयामुळे मराठवाड्यातल्या उद्योगाला चालना मिळणार असल्याचं सांगितलं. योजनेतल्या उर्वरित 47 प्रस्तावांचं अंशतः अनुदान प्रलंबित असून त्यांना नवीन योजनेनुसार अनुदान देण्यात येत असल्याची माहितीही फुंडकर यांनी दिली. कर्णधार रोहित शर्माची झंझावाती द्विशतकी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या 83 धावांच्या बळावर भारतानं मोहाली एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेसमोर 393 धावांचं लक्ष ठेवलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीला बोलावलं. सलामीला आलेल्या रोहितनं 153 चेंडूत 12 षटकार आणि 13 चौकार झळकावत एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं तिसरं द्विशतक पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातला एकमेव फलंदाज बनला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 20व्या षटकात 3 बाद 101 धावा झाल्या होत्या. भारताला सामना जिंकण्यासाठी 7 गडी बाद करण्याची तर श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 292 धावांची आवश्यकता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून 50 मिनिटांनी.